आज नवी मुंबई महानगरपालिका विकास प्रारूप विकास आराखडा या संदर्भामध्ये आज आमची सुनावणी होती आणि या संदर्भात आम्ही आज माननीय समितीसमोर आलो होतो आणि ह्या समितीसमोर येत असताना जुनिअरमध्ये काय आम्हाला गोष्टीविषयी हरकती आहेत आणि काय सूचना करायची आहे याची माहिती आम्ही माननीय समितीला दिली. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की जुनिअरला जुनिअर हे नाव देण्यात यावे, कारण का जुनिअरला काही लोक सांत्रा म्हणतात, काही लोक निळू म्हणतात, तर त्या अनुषंगाने जुनिअरची खूप मोठी कोंड येते. जुनिअरला जुनिअर नाव दिलं गेलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे भविष्यामध्ये येणारा जो रिडेव्हलपमेंटचा प्लॅन आहे त्या अनुषंगाने, रिडेव्हलपमेंटच्या प्लॅनच्या अनुषंगाने आमची इथे पार्किंगची खूप जटिल समस्या आहे. ती जटिल समस्या कशी सोडवता येईल त्यासाठी नियोजन केलं गेलं पाहिजे. त्यासाठी जे भूखंड आहे, जे सिडको विकते भूखंड, जे भूखंड कुठेतरी थांबले गेले पाहिजे, भूखंड विक्री थांबली गेली पाहिजे. आणि माननीय मुंबई महानगरपालिकेने यांना कुठल्याही प्रकारची सीसी दिली नाही पाहिजे. जर भूखंड विक्री थांबली तर आपल्या इथे मैदानं मोठी होतील, काही वाचनालय होतील, महिलांसाठी सक्षमीकरण केंद्र होईल, जे आपलं ज्येष्ठ नागरिक गृहमुख केलं ते एका साईडला गेले ते कुठेतरी मध्यभागी येईल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल ते बघता येईल. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय असा होता की 80 लोकसंख्या असलेला जो प्रभाग आहे तिथे आपल्याला एक प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे, UHP सेंटर पाहिजे. त्यासाठी आपण खंडाटोप करत होतो की त्यासाठी एक व्यवस्थित मोकळा भूखंड द्यावा, जेणेकरून एक चांगली प्रशस्त अशी तिथे इमारत उभी झाली ज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चालू होईल. त्यानंतर कुठेतरी आग लागल्यानंतर एक म्हणतात ना एक मोकळा भूखंड असतो तिथे लोक उभी राहतात, असा मोकळा भूखंड जुईनगरमध्ये कुठेच नाही आहे. जुईनगरला फक्त बिल्डिंग सिडकोनी बिल्डिंगही बांधतंय आणि पैसा कमवत आहे, त्याच्या अनुषंगाने सिडको भूखंड विक्री चालू आहे. पण मला असं वाटतं की जुईनगरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना नागरिकांनी वारंवार लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण का आमच्या इथे गार्डन मैदान ह्या खूप कमी कमी होत आहेत. आणि जेवढं आहे जुईनगरमध्ये एक शाळा बनली पाहिजे, ती शाळा असली पाहिजे CBSE बोर्ड किंवा मुंबई महानगरपालिकेची. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी भूखंड राखीव कुठेच ठेवले गेले नाही, फक्त सिडको जे भूखंड आहे ते विक्रीचं काम करते. जुईनगर ईस्ट आणि जुईनगर वेस्ट असा जो पार्ट आहे जुईनगरने पूर्वेला जोडणं गेलं पाहिजे किंवा पांबीला जोडण्यासाठी एक प्रशस्त असा कुठलातरी रस्ता असावा, त्या रस्त्याची एक नियोजन करता गेलं पाहिजे. कारण का जुईनगर रेल्वे स्टेशनच्या खालून ना जो बोगदा आहे, जसा सांपडाच्या रेल्वे स्टेशनखालून बोगदा केला तसा जुईनगर रेल्वे स्टेशनच्या खालून सुद्धा बोगदा तो आपल्या पूर्वेला जोडावा अशी एक विनंती होती. आम्ही जवळपास एक तास आमची सुनावणी चालू होती. एक तासाच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक असे मुद्दे जे माननीय समितीसमोर मांडले आणि मला वाटतं ह्या मुद्द्याच्या वे आम्ही मुद्दे मांडत असताना जुनिअरवरून जवळपास 28 ते 29 नागरिकांच्या बरोबर आले होते आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आज आपलं जुईनगर भविष्य डेव्हलपमेंट व्हावं आणि भविष्यामध्ये आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना काहीतरी आम्ही आज जे मत मांडलं आहे त्या मतापासून म्हणतात ना की सुख मिळावं आणि एक प्रगती जुईनगरची कशी होईल ह्या प्रगतीमध्ये आज ज्या ज्या नागरिकांनी आपल्या हरकती सूचना नोंदवल्या आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो, जेणेकरून आपण आज जुईनगर आपला खूप चांगला बनवू, जेणेकरून आपल्या जुईनगरला येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये, येणाऱ्या फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट काही चांगली स्वरूपाची असेल. त्यासाठी आज आम्ही इथे आमच्या हरकती सूचना नोंदवल्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.